मस्त वाटतंय ना. नाही आज गुढीची सगळी तयारी मी केलीये ना. आज खऱ्या अर्थाने हे घर मला माझं वाटतंय. छान वाटतंय ना साकेत. बरं आई, आजच्या दिवशी नवऱ्याला ओवाळण्याचं वगैरे काही कल्चर असेल ना आपल्यात तर सांगा मला, मी पटकन ओवाळणीची तयारी करून आणते. तू ते ताट आतमध्ये नेऊन ठेव, मी सांगते तुला नंतर. आधी कल्चर म्हणजे काय ते समजून घे म्हणा. जाऊ दे साकेत. चला चल. साकेत, आणि आता काही बोलू नकोस तिला. कधी कधी ना मला खूप भाबडी वाटते बाबा ती. हे बघ आता गुढी उभारली आहे की नाही, प्रसन्न वातावरण असू दे घरामध्ये, वाद नको. आई आज किचन मध्ये अजिबात फिरकायचं नाही आहे, तुम्ही आज सगळं मी करणार आहे. सगळं तूच कर बाळा, पण मी मदत तरी करू की नको तुला? नाही नाही अजिबात नको. तुमची करण्याची स्टाईल वेगळी आणि माझी फार वेगळी आहे. आणि इतके दिवस मला ना काही स्कोपच मिळाला नाही करायला, त्यामुळे आज सगळं मी करते. मी ना मस्त मांगो पुरणपोळी करणार आहे. काय काय करणार आहेस तू? मँगो पुरणपोळी. हा म्हणजे तुम्ही ऐकलं नसेल कधी, तसं मी एक्सपेरिमेंटच करणार आहे. बघाच तुम्ही, खातच राहाल तुम्ही. आलेच. मँगो पुरणपोळी.